शिर्डी नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष गोपीनाथ गोंदकर यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत 12 तोळे सोनं आणि 2.5 लाख रुपये रोख रक्कम लंपास केली आहे. विशेष म्हणजे कनकुरी रोडलगत नवीन बायपास रोडवर असलेल्या गजबजलेल्या ठिकाणी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. गोंदकर हे नुकतेच वॉकला गेले असता घरी कोणी नसल्याचा फायदा घेत घराचे कुलूप कटावणीच्या सहाय्यानं तोडून चोरट्यांनी ही धाडसी चोरी केली आहे. शिवाय एकूण 2 दारांचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाटाचं लॉक तोडून चोरट्यांनी नेमकं सोनं आणि रोकडच चोरून धूम ठोकली. विशेष बाब म्हणजे घराशेजारी त्यांचे बंधू आणि भाडेकरू देखील राहत असून समोरही गोंदकर यांचे मोठे हॉटेल आहे, त्यामुळे पाळत ठेवून सदर घटना घडल्याचा पोलिसांना अंदाज आहे. घटनेनंतर श्वान पथकासह ठसे तज्ज्ञ आणि सायबर पोलीस टीमनं घटनास्थळी पंचनामा केला असून तपास सुरू आहे. कलम 380-457 प्रमाणे घरफोडीचा गुन्हा शिर्डी पोलिसांनी दाखल केला असून प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप कहाळे करत आहेत. दरम्यान या घटनेविषयी गोपीनाथ गोंदकर यांनी अधिक सांगितलंय. काल संध्याकाळची 7:45 मी वॉकिंगला रोडवरून येऊन घरासमोरून गेलो. आमचे घरचे पाहुण्यांना भेटायला गेले होते आणि घरी कोणी नसताना 7 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घराचे दरवाजे तोडून घरामधील 1-10 तोळे सोनं आणि 2.5 लाख रुपये कॅश असा ऐवज चोरून नेला. आणि मला त्याच्यानंतर 25 मिनटात फोन आला का मी वॉकिंगला तर गेलो असतं, मला पाठीमागून फोन आला का तुमच्या घराचे कुलूप तोडून चोरी झाली आहे. मग मी त्वरित गाडी बोलवली आणि मी परत रिटर्न घराकडे आलो. तोपर्यंत पोलिसांना फोन केला, पोलीस आले होते आणि घराच्या कुलपा तोडलेल्या कपाट तोडलेलं होतं. आणि आता सध्या पोलीस तपास करत आहे किती आयोज गेला हे पण अजून तपास करू राहिली. अंदाजे आत्तापर्यंत माझ्या मते 5.5 लाख रुपयाचा आयोज चोरी गेला आहे. पोलीस त्यांची कारवाई आता कंप्लीट करून ती कारवाई करत आहेत.